नमस्कार मी साम टी व्ही साम संजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत प्रत्येक कुटुंबाला वाटत असतं की लग्न झाल्यानंतर त्यांच्या घरात लवकरात लवकर एक छोटंसं गोंडस बाळ यावं मात्र अनेकदा ही स्वप्न पूर्ण होत नाहीत महिलांना गर्भधारणे दरम्यान अनेक त्रास सोसावे लागतात बऱ्याचदा काही शारीरिक कारणामुळे सुद्धा महिलांना गर्भधारणा करणं शक्य होत नाही मात्र आयुर्वेदीय चिकित्सा आणि उपचारांच्या अंती यशस्वी गर्भधारणेला नक्कीच मदत होऊ शकते आणि म्हणूनच यशस्वी गर्भधारणेसाठी या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाचे डॉक्टर चंद्रशेखर ठोसर डॉक्टर तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत दरम्यान तुम्हीसुद्धा आमच्या या कार्यक्रमात थेट फोनच्या माध्यमातून सरांना प्रश्न विचारू शकता डॉक्टर तुमच्या शं सगळ्या शंकांचं निरसन करतील आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया तर डॉक्टर सगळ्यात आधी यशस्वी गरण गर्भधारण्यासाठी मुळात कुठल्या कारणांकडे लक्ष देणं गरजेचं आहे काय ल यशस्वी गर्भधारणेसाठी लग्नापूर्वी थोडीशी काळजी म्हणजे आहाराची विहाराची आणि शुक्राच्या म्हणजे धातू पोषणाची काळजी जास्त घेणं गरजेचे असते आणि लग्नाची जी वय आहे ते वयसुद्धा व्यवस्थित असणं आयुर्वेदानुसार तेही महत्त्वाचं आहे पण आजकालच्या काळामध्ये ते जरा उशिरं होतं लग्नाचं म्हणजे वय तर ते थोडंसं वेळेत जर केलं तर त्याचाही चांगला फायदा होतो आयुर्वेदानुसार लग्नाच्या म्हणजे लग्नाचं वय जे आहे आणि गर्भधारणेसाठी स्त्री व पुरुष यांच्या काही वयाच्या मर्यादा दिलेल्या आहेत त्या काळात जर लग्न झालं तर उत्तम स्त्रीबीज आणि उत्तम शुक्राणू यांचा संयोग होऊन सर्वगुण संपन्न पत्य प्राप्तीसाठी मदत म मिळते आणि याच्यामध्ये वया मुलीचं वय म्हणजे स्त्रीचं वय हे सोळा वर्षापासून बावीस वर्षापर्यंत सांगितलेलं आहे आणि पुरुषांचं वय अठरा ते बावीसच्या दरम्यान किंवा पंचवीसच्या दरम्यान सांगितलेलं आहे लग्नानंतर लवकरात लवकर जर अपत्यप्राप्तीसाठी जर प्रयत्न केले तर त्याचा चांगला फायदा होतो आणि त्यापूर्वी जर एका महिन्याचं जर ब्रह्मचार्य पालन केलं तर त्याचाही चांगला फायदा होतो पण आजकाल जे काही प्राधान्य दिलं जातं ते थोडंसं अर्थार्जन करण्याच्या दृष्टीने थोड्याशा सेटलमेंटच्या दृष्टीने केलं जातं आणि हे गर्भधारणा हे स्था कुठंतरी दुय्यम स्थान म्हणजे दुसरं ऑप्शन ठेवलं जातं प्राथमिकता जर यासाठी जर दिली तर नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यासाठी नक्की चांगला फायदा मिळेल आणि त्यापूर्वी ज लहानपणापासून म्हणजे गर्भधारणा जे ठेवणार आहेत त्यांच्या जन्मापासून त्यांच्यावर कसे संस्कार झालेले आहेत म्हणजे आपण जे सांगतो आहे आता गर्भ गर्भसंस्कार ज्याला म्हणतो आपण ते त्यांच्यावर कसे झालेले आहेत त्यांचे धातू किती गुणसंपन्न आहेत आणि बलवान आहेत दोषांची अवस्था किती चांगली आहे त्यांची आध्यात्मिक किती प्र सुदृढता त्यांच्यामध्ये आहे शारीरिक किती सुदृढता आहे मानसिकता किती चांगल्या प्रकारची आहे ह्या सगळ्यांचा विचार गर्भधारणेसाठी केला जातो आणि त्यासाठी जर थोडासा उशीर झाला असेल तर वैद्यांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार आयुर्वेदामध्ये पंचकर्म वर्णिलेलं आहे ते जर केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आणि आपण संतुलन आयुर्वेदामध्ये संतुलन सेफ हा प्रोग्राम इंट्रोड्यूस केलेला आहे त्याच्यामध्ये आपण काही रजिस्ट्रेशन्स करतो आणि त्याच्यामध्ये सर्व गुणसंपन्न गर्भधारणेसाठी आणि गर्भानं राहिल्यानंतर नऊ महिने कशी काय काळजी घ्यावी आहारासंबंधी काय माहिती म्हणजे खाण्याच्या पिण्याच्या काही गोष्टी आहेत त्या कशा व्यवस्थित पाळाव्यात या सगळ्याचा आपण आपला अनुभव म्हणजे श्री गुरुजींचा अनुभव मागच्या तीस ते चाळीस वर्षांचा अनुभव आपण एका बुकमध्ये त्यांनी वर्णिलेला आहे आणि ते बुक गर्भसंस्कार या नावाने प्रसिद्ध आहे आणि सर्व जास्तीत जास्त प्रती त्याच्या लोकांना आवडलेल्या आहेत आणि त्याचा उपभोग भरपूर लोकांनी घेतलेला आहे तर त्या दृष्टीने आपण जर त्याचा आनंद घेतला आणि उपयोग घेतला त्याचं जर पालन केलं तर तेही खूप चांगलं आहे संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स याच्यामध्ये आपण स्त्रीच्या व पुरुषाच्या नाडीपरीक्षेनुसार काही प्रश्न विचारून त्याच्या त्यांच्यानुसार त्यांच्या वयानुसार त्यांची आधीची काही हिस्ट्री असेल आय यू आय आय व्ही एफ केलेली तर त्या त्याच्यानुसार काही पंचकर्म सजेस्ट करतो आणि त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये पहिल्या पंधरा दिवसांमध्ये सर्व शरीर शोधन करतो विरेचन देऊन आणि भस्तीचिकित्सा करून जे काही वाद जात दोष आहे वाढलेला जर असेल तर त्यावर नियंत्रण मिळवतो आणि स्त्रियांमध्ये सुद्धा ही विरेचन आणि बस्ती करून आ, स्पेसिफिक उत्तर बस्ती नावाची चिकित्सा आहे ती करून याच्यामध्ये सुकर गर्भधारणा करण्यासाठी आपण मदत करतो आणि हे याच्यामध्ये खूप चांगले यशस्वी रिझल्ट आलेले आहेत आणि त्याचा चांगला उपयोग सर्वांनी जर घेतला तर ता त्याचाही चांगला फायदा होतो आता डॉक्टर चंद्रशेखर एक फोन आलेला आहे बोरिवलीवरून कल्पना मराठे बोलतायत त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कल्पनाजी तुमचा कार्यक्रमात स्वागत आहे प्रश्न विचारा डॉक्टरांना हां नमस्कार डॉक्टर नमस्कार हा तर मला एक प्रश्न विचारायचा हां माझी मुलगी वय चाळीस आहे आता तिचं अच्छा तर तिची पाळी आता पंधरा पंधरा दिवसांनी येते तर तिला गर्भधारणा होईल का असं मला विचारायचं काय तुमच्या मुलीचं कामाचं स्वरूप आणि मुलीचं वजन किती आहे मुलीचं वजन आता किलो आहे अच्छा आणि काम काय करतात त्या त्या आता काम नाही करत घरीच असतात ऑफिस मध्ये पण आता काम त्यांनी सोडले त्यांचे मिस्टर पण तिच्याच वयाचे दोघांचं वय सारखंच आहे अच्छा ठीक आहे काय याच्यामध्ये त्यांच्यासाठी त्यांनी प्रथम आता वेळ कमी असल्यामुळे त्यांनी जर नाडीपरीक्षा करून घेतली ते जिथे कुठे राहत आहेत जर मुंबईत असतील तर मालाडमध्ये आपलं सेंटर आहे तिथून किंवा संतुलन आयुर्वेद केंद्र कारलामध्ये त्यांनी जर सेफमध्ये जर जॉईनिंग केली तर त्याचा नक्की उत्तम फायदा त्यांना मिळेल तोपर्यंत त्यांनी मुलीसाठी संतुलनचं अशोकादी घृतं आहे ते सकाळी उपाशीपोटी एकदा घेण्यास सुरुवात करावी आणि फेमिनाईन बॅलन्स असावं आहे तेही घेण्यास सुरुवात करावी त्याबरोबरच मानसिक ताणतणाव जर काही असेल तर तो, तो कमी किती होईल याची त्यांनी थोडी काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर संतुलन केंद्राशी जर त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि जर व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं तर आपण त्यांना व्यवस्थित काय असेल ते सुचवू शकतो नक्कीच डॉक्टर एक प्रश्न असा की तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे योग्य वयात पालकत्व हे निवडायला हवं योग्य वयात योग्य पालकत्व आणि गर्भधारणा त्या त्या योग्य वयात ही व्हायला हवी मात्र बऱ्याचदा असा ट्रेंड दिसतो की कपल्समध्ये असा ट्रेंड दिसतो की नाही आता नको नंतर किंवा बऱ्याचदा पहिल्यांदा गर्भधारणा राहिल्यानंतर गर्भ राहिल्यानंतर तो गर्भपात करूया आपण नंतर पुढच्या वेळी प्रयत्न करूया असा सुद्धा ट्रेंड दिसतो तर मग याविषयी तुम्ही काय सांगता काय सर्वप्रथम लग्न झाल्यानंतर त्यांनी जे काही नैसर्गिकरित्या प्रथम वेळेस जर गर्भधारणा राहिलेली असेल तर ती नक्की ठेवायला पाहिजे कारण प्रथम वेळेस गर्भधारणा नैसर्गिकरित्या झालेली असताना त्यांना जे काही शुक्र बीज आ, बीज आहे बीज आणि शुक्र हे जे त्या क्वालिटीचं असतं ते क्वालिटीचं राहणं हे खूप चांगलं आहे आणि त्यांनी जर त्याच्यात आभोषण वगैरे केलं तर ते तिथे गर्भाशयाला म्हणजे जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्राला ते, ते कुठेतरी अपव्यय करतात आणि तिथे जर असं नंतर पुनर्गर्भधारणा करण्यासाठी थोडी जास्त कटाक्षाने काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण होतात यासाठीच गर्भधारणा जर करायची असेल तर ती जर लवकरात लवकर लग्न झाल्यानंतर जर केली तर त्याचा चांगला फायदा होतो आणि त्याबरोबरीनेच जे कुणी गर्भधारणा ठेवणार आहेत त्यांच्या दोघांमधले आपापसातले आप संबंध हे प्रेमाचे समन्वयाचे आदराचे जर असतील तर गर्भधारणा व्हायला हो नक्कीच चांगला आ, फायदा मिळतो हो कारण आजकाल जसे पेशंट्स येतात त्यांच्यामध्ये फक्त मूल पाहिजे पण त्यांचं कुठंच पटत नसतं तर ता, अशा गो अशा वेळेस हे थोडंसं अवघड जातं की जे काही ऋतू क्षेत्र आंबू आणि बीज आणि ह्याच्यामध्ये आत्मा असतो ह्या सगळ्यांच्या समन्वय आणि योग्य प्रमाण योग्य वेळ ही सगळी महत्त्वाची आहे आणि ती जर पाळली तर त्याच्यामध्ये गर्भधारणेसाठी चांगला फायदा होतो आणि गर्भधारणेसाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की मुलीचं वय म्हणजे स्त्रीचं वय थोडंसं लहान असणं अपेक्षित आहे आणि लवकरात लवकर जर झालं तर त्याचा फायदा चांगला होतो त्याच्यासाठी मुख्य करून दिनचर्या पाळणंही खूप गरजेचं आहे दिनचर्यामध्ये लवकर उठून जे काही आहे ते सर्व क प्रातविधी करून आहाराच्या बाबतीत आहार फक्त दोन वेळेस घेतला आणि सकस सुपाच्य आणि ऋतूनुसार जर घेतला ताजा आहार तर त्याचाही चांगला फायदा होतो कारण आजकाल आहार जर घेता तर जास्तीत जास्त लोक काम करण्यामध्ये जास्त मग्न आहेत आणि त्यांना घरी आव अन्न शिजवणं हे जास्त अवघड झालेलं आहे आणि तिथेच सगळा काही मुख्य दोष जो आहे शरीरामध्ये येतो कारण ते बाहेरचं खाण्यावर जास्त अवलंबून आहेत त्याच्यामध्ये ते फर्मेंटेड गोष्टी जास्त खाण्यामध्ये खाण्यावर त्यांचं लक्ष असतं वेळी म्हणजे रात्रीपर्यंत जास्त काम करणंही यासाठी कारणीभूत आहे जागरण करण्यामुळे वाताचा आणि पित्ताचा प्रकोप होतो स्पेसिफिक स्त्रियांमध्ये तर नक्की होतो आणि याच्यामुळे त्यांच्या मासिक पाळीवर दुष्परिणाम जाणवतो त्याच्यामुळे गर्भ जे शुक्र बीज जे आहे स्त्री बीज ते व्यवस्थित निर्माण होत नाही किंवा जे काही गर्भस्राव आपलं ऋतुस्राव होतो तो व्यवस्थित होत नाही आणि याच्यामध्ये गर्भधारणा कधी होते हे लक्षातही येत नाही बऱ्याचशा जणांना म्हणजे गर्भधारणा ठेवायची म्हणून जवळजवळ जास्तीत जास्त पर्सेंटेज ठेवायची म्हणून कुणीही ठेवत नाही तर ती कुठेतरी ठरवून पंचकर्माचा आयुर्वेदाचा उपयोग घेऊन जर केली तर ता त्याचा चांगला फायदा गर्भधारणे हो यशस्वी गर्भधारणेसाठी नक्की होतो नक्कीच यानंतर आपण आणखी चर्चा करणार आहोत यशस्वी गर्भधारणेसाठी आयुर्वेदाची कशी मदत होऊ शकते आयुर्वेदात काय चिकित्सा सांगितलेल्या आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर एक स्वागत यशस्वी गर्भधारणेसाठी या विषयावर आपण चर्चा करतोय डॉक्टर चंद्रशेखर एक फोन आलेला आहे सुरेखा जी बोलतायत मुंबईवरनं सुरेखाजी नमस्कार प्रश्न विचारा तुम्ही डॉक्टर चालू सुरेखा जी नमस्कार डॉक्टर नमस्कार हां माझ्या समेला सहावा महिना आता चालू आहे तर नॉर्मल डेली डिलिव्हरी महिन्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे अच्छा ही ही पहिली गर्भ गर्भधारणा आहे मुलीची पायची आहे ठीक आहे अच्छा आ, मुलीचा सहावा महिना आहे आणि ही मुलीची पहिली गर्भधारणा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही संतुलनचे काही प्रोडक्ट्स यूज करू शकता आणि गर्भसंस्कार पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे सहाव्या महिन्यातले जे काही खाण्यापिण्याची पत्ते आहेत काय नाही खायचं काय खायचं ते फॉलो करू शकता त्यामध्ये तुम्ही मुलीसाठी संतुलनचं मधुरम घृत आहे ते थोडंसं सुरू ठेवू शकता ते एक एक चमचा उपाशीपोटी खायला दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो आणि संतुलनची कॅल्सिसन टॅबलेट संतुलनची लोहित प्लस टॅबलेट देऊन सॅनरोज एक जॅम आहे ते थोडंसं हिमोग्लोबिन व्यवस्थित राहण्यासाठी म्हणजे रक्ताचं प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी मदत करतं आणि ते जर घेतलं तर त्याचाही चांगला फायदा होतो त्याबरोबरच एक धात्री रसायन नावाचा कल्प आहे तोही देऊ शकता तो, तो कल्प तुम्ही त्या मुलीसाठी सुरू ठेवू शकता आणि जर पित्ताचाही त्रास असतोच याच्यामध्ये गर्भाच्या वाढीमध्ये तर ही पित्तशांती टॅबलेट आहे हेही चालू ठेवू शकता याचाही चांगला फायदा होईल आणि वेळोवेळी जर आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणजे संतुलनचे जिथे आपलं पुण्यात सेंटर आहे तिथून गर्भधारण्या म्हणजे उत्तरोत्तर गर्भधारणे मासानुमासिक काही औषधं आहेत ती जर व्यवस्थित कन्सल्टेशन करून सुरू केलीत तर त्याचाही फायदा होऊ शकतो डॉक्टर पुढचा फोन आहे चाक चाकणवरून अनिताजी बोलत आहेत अनिता बोलते अनिताजी अनिता नमस्कार प्रश्न विचारा डॉक्टरांना नमस्कार मॅडम मला एक पाच वर्षाची मुलगी आहे ती झाल्यानंतर आणि पिरियड पण रेग्युलर आहे माझी तुमचं वय किती आहे माझं वय आता तेहतीस आहे ठीक आहे याच्यामध्ये पाच वर्षाची मुलगी आहे आणि आता ही सेकंडरी इन्फर्टिलिटी कन्सिडर होते कारण यांना आता दुसऱ्या वेळेस गर्भधारणा राहत नाही आहे आणि याला मुख्य कारण त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचे पिरियडसुद्धा इरेग्युलर आहेत म्हणजे कुठेतरी स्त्रीबीजामध्ये अडथळा निर्माण होतोय आणि स्त्रीबीज व्यवस्थित फुटत नाही आहे आणि याच्यासाठी म्हणून त्यांनी जर काही औषधं सुरू केले तर त्याचाही चांगला फायदा होईल त्याच्यावर आपण थोडं विस्तृत बोलूच पण त्याआधी ते त्यांच्यासाठी मी काही औषधं सांगतो त्या औषधांमध्ये त्यांनी संतुलनचं फेमिनाईन बॅलन्स असव हे दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ वाटीभर पाण्यातून घ्यायला जर सुरू केलं तर त्याचाही चांगला फायदा होईल त्यांना आणि त्याच्यासाठी आणखी एक आहे की अशोकाधिघ्रतं हेही त्यांनी एक चमचा सकाळी उपाशीपोटी सुरू करणं अपेक्षित आहे आणि ते कंटिन्युअसली चालू ठेवणं चांगलं राहील आणि एक फेमिसन ऑइल आहे याचा पिचू भागामध्ये त्यांनी रोज रात्री ठेवावा ड्युरिंग मासिक पाळी याच्यामध्ये हे कुठलेही औषध त्यांनी वापरू नये आणि ही औषधं स सा, सातत्याने सुरू ठेवावीत याच्यामध्ये त्यांच्या गर्भधारणेसाठी म्हणजे मासिक स्रावासाठी स्त्रीबीज व्यवस्थित निर्मितीसाठी याचा चांगला नक्की फायदा होईल आणि जर शक्य असेल तर संतुलन केंद्रामध्ये त्यांनी कन्सल्टेशन साठी कन्स येऊन कन्सल्टेशन करून आणखी चांगलं उत्तमरित्या मार्गदर्शन घेतलं तर त्याचा चांगला फायदा त्यांना मिळेल आणि यानंतर अकोल्यावरून अरुणजी आहेत त्यांचा कॉल घेऊया सर अरुणजी नमस्कार प्रश्न विचारा डॉक्टरांना सर नमस्कार नमस्कार सर आठवा महिना चालू आहे बोला बोला अरुणजी हा आठवा महिना चालू आहे मंडळीला तर अंगावरती खूप पाणी वाहत आहे वाईट पाणी खूप वाहत आहे आता अच्छा ही प्रथम गर्भधारणा आहे का द्वितीय गर्भधारणा आहे प्रथम गर्भधारणा आहे अच्छा याच्यासाठी त्यांनी जर वैद्याचा सल्ला घेणं अपेक्षित आहे आता अंगावरून पाणी जाण्याचे बरेचसे कारण आहेत याच्यासाठी याच्या आतमध्ये व्यवस्थित कन्सल्टेशन करूनच सल्ला घेतलेला चांगला राहील कारण फोनवर असा न बघता सल्ला देणं चुकीचं राहील त्यामुळे त्यांनी वैद्याचा मार्गदर्शन घ्यावं आणि त्यासाठी व्यवस्थित चिकित्सा करून घ्यावी आणि आपण आधीच्या कॉलमध्ये जसं बोलत होतो की त्यांना पाच वर्षाचं बाळ आहे आणि त्यांना गर्भधारणा राहत नाही आहे याच्यामध्ये कुठेतरी त्यांचा म्हणजे पाच वर्षाचं जे, जे बाळ आहे ते आणि बाकी सगळ्या गोष्टी कुठेतरी कारणीभूत होतात आणि त्यांचा मासिक स्त्राव हा अनियमित होतो त्याच्यासाठी त्यांनी जर अशी औषधं घेऊन व्यवस्थित चिकित्सा करून घेणं गरजेचं तर आहेच आहे ते आपण सांगितलंच आहे पण त्याबरोबरीने त्यांनी जर आहाराच्या दृष्टीने जर व्यवस्थित काळजी जर घेतली तर त्याचाही चांगला फायदा त्यांना नक्की होऊ शकतो याच्यामध्ये एक गर्भसंस्कार पुस्तक आहे आपलं ते जर तुम्ही घेतलं तर त्याचाही चांगला फायदा होईल आयुर्वेदामध्ये गर्भधारणेसाठी मुख्य ज्या चार गोष्टी आहेत ऋतू क्षेत्र आंबू आणि बीज याचा सगळ्यांचा जो मुख्य उद्देश आहे तो हेल्दी संपन्न गर्भधारणेसाठी होतो पण हे सगळं मुख्यत्वे अवलंबून आहे ते आहार विहारावर तर आहार विहार जर व्यवस्थित असेल आणि तो जर ऋतूनुसार जर असेल तर त्याचाही चांगला फायदा गर्भधारणेसाठी होतो याच्यामध्ये जे ऋतू आहे ऋतू म्हणजे गर्भधारणेसाठीचा सा जो काळ आहे तो काळ आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे की आ, मासिक स्रावानंतर सातव्या दिवसापासून सोळाव्या दिवसापर्यंत जर गर्भधारणा गर्भधारणेच्या दृष्टीने जर प्रयत्न जर केले तर त्याच्यामध्ये उत्तम गर्भधारणा होण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत आणि याच्यानंतर येतं ते क्षेत्र म्हणजे गर्भाशय तर गर्भाशयाचं आरोग्य टिकविण्यासाठी मुख्यत्वे आहारावर परत जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये पी एच जास्त वाढू नये म्हणजे आम्लता आमलता जास्त वाढू नये या दृष्टीने आहार जर ठेवला आणि थोडेसे जर खाण्यापिण्याच्या दृष्टीने तिक्त आहार जर नाही घेतला तर त्याचाही चांगला फायदा होईल यानंतर अनुश्रीजी बोलतात डोंबिवलीवरनं सर अनुश्रीजी नमस्कार प्रश्न विचारा तुमचा नमस्कार हा तर माझ्या नंदेला दोन तीन वेळा मूल होऊन गेलेलं आहे आता त्यांना राहत नाहीये त्यांचं वय किती आहे आता त्यांचं ठीक आहे आता रनिंग एज आहे तर त्यांनी गर्भधारणेच्या दृष्टीने यशस्वी आणि सर्व संपन्न गर्भधारणा राहीलच याची आता शाश्वती जर त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी थोडंसं आयुर्वेदिक वैद्यांना म्हणजे संतुलन मध्ये कॉन्टॅक्ट करून पंचकर्माचा आधार घेणं नक्कीच गरजेचं आहे पण तेही सर्व काही त्यांना प्रत्यक्षात बघितल्यानंतर त्यांचं परीक्षण प्रकृती परीक्षण नाडी परीक्षण केल्यानंतर त्यांना आता खरंच गर्भधारणा होण्यासाठी त्या कॅपेबल आहेत का हे सगळं बघूनच त्याचा निर्णय करणं गरजेचं आहे पण तरीसुद्धा तोपर्यंत त्यांनी जर एक स्वेच्छेने संतुलनचं जे अशोकाधी घी आहे ते सुरू करावं आणि एक संतुलनचं फेमिनाइन बॅलेन्स असावे ते चालू करावं त्यांना जोपर्यंत मासिक स्त्राव येतोय तोपर्यंत म्हणजे गर्भधारणा राहण्याचे चान्सेस थोडेसे आहेत पण मी त्यांना स्वतः तरी आत्ता बघितलेलं नाही आहे तरीसुद्धा त्यांनी जर कन्सल्टेशन करून घेतलं तर ता त्याचा नक्की चांगला फायदा होईल नक्कीच डॉक्टर आयुर्वेदात सुप्रजा म्हणजे एक सुदृढ बाळ जन्माला येणं या संकल्पनेला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येकाचा भर आणि एक आयुर्वेद 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 आयुर्वेदाचार्य आयुर्वेदा म्हणून तुमचाही त्याच्यावर भर असतो बालाजी तांबेन जे आहेत श्री गुरु बालाजी तांबे त्यांचासुद्धा यावरच भर असायचा आणि म्हणूनच गर्भसंस्कारासारखा उपक्रम त्यांनी राबवला तसं पुस्तक तसं त्यांनी लिहिलं तर औषधी चिकित्सा आणि पंचकर्म याद्वारे यशस्वी गर्भधारणेची फलश्रुती कशी काय होऊ शकते औषधी चिकित्सा आणि पंचकर्म याद्वारे सर्वगुणसंपन्न बाळासाठी नक्कीच प्रयत्न चांगला होतो काय याच्यामध्ये वय वय जे आहे म्हणजे जे दाम्पत्य आहे त्यांचं वय खूप महत्त्वाचं आहे कुठल्या वयात ते गर्भधारणा ठेवू इच्छितात हेही खूप महत्त्वाचं आहे याच्यासाठी तज्ज्ञ वैद्यांच्या संतुलनचा जो काही उपक्रम आहे सेफ ह्याच्यामध्ये रजिस्टर करून त्याच्यानुसार जर ट्रीटमेंट घेतली तर त्याचा नक्की फायदा होतो म्हणजे संतुलनच्या सेफमध्ये रजिस्ट्रेशन करणं म्हणजे असं नक्की नाही आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे म्हणजे आता या आणि पंचकर्म करा पण तशी जर गरज वैद्यांना वाटली तरच ते तुम्हाला पंचकर्म सजेस्ट करतील आणि नसेल तशी वाटली गरज तुम्ही जर न्यूली मॅरिड असाल तर तुम्हाला काही औषधं देऊन तशी चिकित्सा तुमच्यावर करून म्हणजे शरीरशुद्धी करून घर गर, घरगुती गर, तुम्हाला पण गर्भधारणेसाठी नक्कीच अनुकूल वातावरण शरीरामध्ये करून दिलं जाईल आणि त्याचा चांगला फायदा तुम्हाला होईल आणि जर गरज असेल तर तसं पंचकर्म सजेस्ट केलं जातं पण ते नक्की दोन ते तीन आठवड्यांचं असतं तीन आठवडे तर वेळ द्यायलाच पाहिजे काय होतं येतात लोक पण नाही पाच दिवसात होईल का दहा दिवसात होईल का आम्हाला एवढा वेळ नाही आहे आमची ड्युटी असते हे दुय्यम ठिकाणी ठेवायला पाहिजे तुम्ही तुम्हाला जर गर्भधारणा ठेवण्याची इच्छा आहे नक्कीच तर तुम्ही, तुम्ही नक्की येऊन डॉक्टरांचा सल्ला मान्य करायला पाहिजे आणि याच्यामध्ये जी प्रोसेस आहे शरीर शोधनाची ती थोडीशी टाइम टेकिंग आहे त्यामुळं ते कमीत कमी पंधरा ते बावीस दिवस करणं अपेक्षित आहे आणि ते जर तुम्ही तयारी ठेवून आलात तर नक्की तुम्हाला चांगला फायदा मिळेल आणि जे तुम्ही म्हटलात की सर्व गुणसंपन्न बाळ असल्यामुळे सुप्रजा होते म्हणजे काय होतं की त्याच्यामुळे जनतेला म्हणजे प्रजेलासुद्धा काहीतरी फायदा होतो आणि जर ते बाळ सर्व गुणसंपन्न असेल तर प्रजेला त्या बाळाची काळजी घ्यावी लागते त्यामुळे सर्व गुणसंपन्न असणं गर्भ आणि जे बाळ आहे ते खूप महत्वाचं आहे त्यामुळे सुप्रजा हे खूप चांगलं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे नक्कीच डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि माहिती दिलीत तसं सेफचा उपक्रम कसा आहे त्याविषयी तुम्ही सांगितला त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद यानंतर इथेच सांगतोय नमस्कार